आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, आता पुढचा प्लॅन काय? आपला घाव बरोबर वर्मी लागले, त्यामुळे आता ती पिसाळणार आणि बरोबर चुकीचं पाऊल उचलणार, आणि आपण याच संधीचा फायदा घेऊन आपलं ध्येय साधायचं. अक्षरा कामिनी, मी आहे. अक्षरा पेपर्स कुठे आहेत सांग. ज्यांच्या जमिनीचे पेपर्स आहेत ना, त्यांच्यापर्यंत एव्हानं पोहोचली असते. मी तुला सांगितलं होतं मला ड्यूचायचं नाही म्हणून. बऱ्या बोलानं संधे जमिनीचे पेपर्स मला परत मिळवून द्यायचे, नाहीतर तुझी बहीण शरू मेली म्हणून समाज. हे माझ्या बहिणीला मध्ये आणायचं नाही. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी तू आहेस आणि मी आहे. कस आहे ना अक्षरा, तुझी बहीण शरू एक खेळणं आहे. जिला आधी अश्विनने वापरलं आणि आता मी तिला फकस्त खेळवायचंय. फरक इतकाच आहे की अश्विनने तिला पैशासाठी प्रेमात फसवलं आणि मी तिच्या जीवाशी खेळणार आहे. कारण त्याने सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद. चल आज ना तुझी काही खैर नाही. तू असशील कुठली वाघीण, पण तुला मी व्यसन टाकलंय. आज तुला कळेल कामिनी काय चीज आहे. तयार राहा, आज जर पेपर्स नाही ना मी आले, तर हिच्या बहिणीला हितच गाडायचंय. चल. अश्विन, मला कुणी साथ देव न देव, पण मी तुला नक्की सोडवेन. त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल. शर्वरी, बाबा तुम्ही घाबरू नका. मला माहितीये तुमच्यावर ताईचं प्रेशर आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण अश्विनला नक्की घरी आण. शर्वरी, डोळं उघड आणि खरं काही ते नीट बघ. कसं ना अक्षरा, तुझी बहीण शरू फक्त एक खेळणं आहे. जिला आधी अश्विनने वापरलं आणि आता मी तिला फकस्त खेळवायचंय. फरक इतकाच आहे की अश्विनने पैशासाठी तिला प्रेमात फसवलं आणि मी तिच्या जीवाशी खेळणार आहे. हे बघून मी तुला विश्वास पटत नसेल ना, तर एक मिनिट. माझ आणि अश्विनच फोनवर बोलणं झालं तर ऐक. लक्षात ठेव, मी काहीही करू शकतो. काहीही. अगदी वेळ पडली ना तर शरूचा देखील जीव घेईन मी. कारण मला फक्त जिंकायला आवडत, हरणं माझ्या रक्तात नाही. हे समजा ऐकून तरी तुझा विश्वास बसेल? अश्विन तुझ्याशी खोट वागत होता आणि तुझी बहीण खरं बोलत होती.
अजून भी तुझ्या मनात शंका आहेस का? क्या मैं खोटं बोलतोय? खरंच अक्षरा लय हुशार आहे. गावकरांच्या जमिनी वाचवल्या. लय मोठं काम केलंय बघा त्यांनी. खरंच लय कौतुक आहे त्यांचं. तुझ्या नवऱ्याला सांग आत्ताच्या आत्ता संदे पेपर्स परत द्यायचे. अक्षरा ओ अक्षरा, तुला ऐकायला आलं नाही का? त्याला पेपर्स परत द्यायला लाव. तुझी बहीण माझ्या ताब्यात हे इसरू नकोस. कामिनी, आम्हाला धमकी द्यायची नाही. बस झालं, आम्ही तुला घाबरत नाही आणि तुला पेपर भी मिळणार नाहीत. परवा लय जीप सुटले की तुझी. थांब, तुम्हाला असं नाही कळणार. तुम्हाला दावते. हॅलो, त्या सर्वरीची तिरडी बांधायला घ्या. अक्षरा, तुला शेवटचा चान्स देते. तू मला समदे जमिनीचे पेपर्स परत देणार आहेस का तुझ्या बहिणीला कायमची गमावणार आहेस? तू काय बी विचार कर, पण एक लक्षात ठेव, तू बहीण म्हणून आणि बायको म्हणून नापास होणार आहेस. आणि जे मला हवंय ना तेच घडणार. कामिनी म्हणतात मला, जे बोलते ना ते करून दाखवते. पेपर सांड. ताई, शरू बर झालं तू आलीस. तुझ्या बहिणीचे बघ काय नाटक चालली आहेत. माझी चूक झाली ग, मला माफ कर. चलो, काही चुकलेलं नाहीये, तू शांत हो आधी. तुमच्या तर सरपंच असं कसे आपल्या जमिनी येऊ शकतात ते? चला बोलू, चला चला रे. अहो
हे तुमचे जमिनीचे पेपर्स सांभाळून ठेवा. लय उपकार झाले बघा तुमचे. आमच्या आयुष्याची पुंजी वाया गेली असती, पण तुमच्यामुळे ती पुन्हा पदरात पडली. अक्षरा, मी सोडणार नाही हा तुला. एकेकाला बघून घेईन मी. ओय, लय झालं तुमचं. तुम्ही ताईंना काय बी करू शकणार नाही, कारण आता आम्ही त्यांच्या सोबत आहे. इतके दिस उगा तुमची भीती बाळगली आम्ही, पर आता नाही. पुन्हा यांच्या वाटेला जाऊन तर दाखवा. कामिनी, तुझी वेळ आता भरली. निघ इथून. आओ, तुम्ही शर्वरीला समजा सांगितलं ना, तिला ते समजा पटलं ना? पटलं. आपलं अक्षरा बरोबर जे बोलणं झालं होत त्याप्रमाणे आपण आपलं काम चोख केलं. बरं झालं आपण समजा हे लवकर जुळून आणलं. आई अंबाबाई, तुझ्या पुढे पदर पसरते मी. माझ्या अश्विनला तेवढ्या जेलमधून लवकर बाहेर काढ. मामा, माझ्या समद्या प्लॅनला बट्ट्याबोळ तूच लावलास ना? तूच सांगितलं ना त्या शर्वरीला समद खरं खरं? काय विचारतीये मी, बोल. वय, इतकं समजवून पण कळलं नाहीत का तुला? माझं समद चांगलं चाललेलं नाहीच बघवलं ना तुला? काय मिळालं या समद करून? का केलंस? माझ्या विरोधात जाऊन असलं कुठलं गबड तुझ्या हाती लागणार होत? किती पैसे चारलं त्या अक्षरानं तुला सांग ना. पैशासाठी नाही केलं, त्यांनी स्वतःच्या लेकासाठी केलं आहे. वा, ह्या अक्षरानं तुमच्या अश्विनला मध्ये घेऊन चांगलं बसवलं की तुमच्या दोघांना. ए मामा, त्या अक्षराचं बोलणं ना तुला खरं वाटत असेल, पर मी सांगते या जन्मात ती अक्षरा तुझ्या अश्विनला कवच जन्मातून सोडवणार नाही. आणि आता माझ्या वाकड्यात जाऊन तुम्ही माझ्याशी बी पंगा घेतलाय. स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेतला. तुझा पोरगा तर बसलाच आहे खडी फोडत जेलमध्ये, पण तू बी लवकरच त्याची साथ द्यायला जाणार. माझ्याकडचा व्हिडिओ पोलिसांकडे गेला की झालं. तुझी कशी वाट लावते ना बघच. मग बसा बाप लेक नशिबाच्या नावानं कायमच हका मारत. कामिनीशी पंगा घेतल्यावर काय किंमत मोजावी लागते ना हे तुला लवकरच कळलं. ओ, ही बया जे काय आता बोलली तस अक्षराने अश्विनला सोडवलं नाही तर तिनं स्वतःचा हेतू साध्य करून घेतला, आणि अश्विन तसाच राहिला तर एकतर आपण इथं कामिनीचा विरोध पत्करला आहे. आपण अक्षरावर विश्वास ठेवून चूक तर नाही केली ना? अजिबात नाही. आयुष्यात पहिल्यांदा आपण योग्य माणसाची साथ देतोय. इतकं दिस त्या कामिनीच्या माग फिरून पाहिलं, पण तिनं कुठं काय पाऊल उचललं आपल्या पोराला सोडवायला. आपली कुचंबना करण्यात मात्र येळ घालवला. आता अक्षरानं सबूत दिलाय, आणि ती दिलेला सबूत पाळणार यो माझा विश्वास आहे.
शेवटी ती वसुंधरा सूर्यवंशीची सून आहे. दिलेल्या शब्दाला जागणारच. देवी आई, तुझे खूप खूप आभार. उशिरा का होईना माझी बुद्धी जागेवर आणलीस आणि माझी खरी माणसं कोण आहेत हे दाखवून दिलंस. आई, काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी? काही त्रास होत नाहीये ना? नाही ग, त्रासाचे नाही, आनंदाचे अश्रू आहेत. अक्षरा, तुझा लई अभिमान वाटतो. किती बी अवघड परिस्थिती असू दे, सगळं न डगमगता नेटाने सांभाळतेस. आज पुण्यांना तू दाखवून दिलंस का तू सूर्यवंशांची सून आहेस म्हणून. लई दिसानी घरात पुन्हा आनंद घेऊन आलीस. सॉरी ताई. आई, तिथं फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही करायचंय. आणि मला खात्री आहे आपण एकमेकांच्या साथीनं आणि प्रेमानं सगळं सुरळीत करू. नक्की करू, मी आहेच तुमच्या पाठीशी. शरू, अक्षरा, शरू, तू काय करतेस? ताई, मी खूप चुकीचं वागले ग तुझ्याशी आणि त्याची शिक्षा. यात तू काही चुकीचं वागलेलं नाहीयेस, काय वेड्यासारखा विचार करतेस? नाही, मी खूप वाईट आहे आणि मला शिक्षा व्हायलाच हवी. शरू, शरू, तू काही चुकीचं वागलेलं नाहीस आणि पुन्हा असा विचारही मनात आणायचा नाही. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ताई, मला कळतंय. लहानपणापासून प्रत्येक क्षणी तू माझा विचार केलास, तुझ्या कितीतरी इच्छांना फक्त माझ्यासाठी मुरड घातलीस आणि मी तुझ्यावर कणभरही विश्वास न ठेवता मी तुला काहीही बोलले ग, तुझा अपमान केला. मी खूप वाईट आहे आणि मी खूप भयान चूक केली, याची मला मोठी शिक्षा व्हायला हवी ताई. शरू, पुरी शांत हो बघू. तुझ्या ताईनं आज पातूर लई सहन केले, तू तिचा रागराग केलास तो बी झेललाय तिनं. तिच्यावर अविश्वास दाखवलास ते बी सहन केले. पर आता तुझे करतीयस ना, त्यानं तिला जास्त त्रास होणार आहे. आता आपल्या ताईला त्रास होणार नाही यासाठी काय करायचं याचा विचार तूच कर बघू. सॉरी, चुकले, मला माफ कर. शरू, जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नाही बाळा. अगं, परिस्थितीच अशी होती की जे समोर दिसलं ते तू खरं मानलंस, त्यात तुझा काहीच दोष नाही ग. शरू,
मामा सुमन माफ कर ग मला. मधल्या काळात तुझ्या पोरींकडे माझं दुर्लक्ष झालं. पण आता पुण्यांदा असं कधीच होणार नाही. पोरीनो काय मी काळजी करायची नाही. तुमच्या प्रत्येक संकटात यो मामा तुमच्या पाठीशी आहे. जीजू सॉरी, मी तुमच्याशी खूप वाईट वागले. अहो याची काय बी गरज नाही. आण चला, भूक लागली आहे. आज जेवायला काय सॉरी आहे वय, भाजी भाकरी मिळणार नाही का? हा चला चला जेवण घेऊ.